आज आपण भेंडी रेसिपी पाहणार आहोत. खायला एकदम टेस्टी, बनवायला एकदम सोपी अशी आणि अजिबात चिकट न होणारी ही भेंडी रेसिपी आहे. चला तर रेसिपी पाहूया. इथं एक कढई घेतलेली आहे गॅसवरती आणि भेंडी अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे मी. जसं तुम्हाला आवडल तसं कापून घेऊ शकता. ह्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि हे आता 5 ते 6 मिनिटे आपल्याला मंदाचीवरती परतून घ्यायची आहे भेंडी. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि भाजल्यामुळे फोडणी दिल्यानंतरनं भेंडी पटकन शिजतील. तर इथं मी भेंडी भाजून घेतलेलं आहे आणि काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे मी. त्यात मोहरी टाकायची, मोहरी थोडी जास्त टाकायची, चव छान येते. 1/2 चमचा जिरा घातलेला आहे. चांगलं तडतडू द्यायचं दोन्हीसुद्धा. आता ह्यात लसूण कुटून घातलेलं आहे मी. लसूण आणि थोडंसं अद्रक घालायचं आणि आता सगळं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतरनं हा ओला खोबरा आहे मिक्सरवरती एकदम बारीक असं मी फिरवून घेतलेला आहे. हा ओला खोबरा 1 मिनिटापर्यंत ह्यामध्ये भाजून घ्यायचं आणि 1 मोठा टोमॅटो चिरून घातलेला आहे मी. ओला खोबरा घालून भेंडी नक्कीच बनवून पहा, खूप छान अशी टेस्ट येते आहे भाजीला. तर इथं टोमॅटो आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता मी टोमॅटो अशा पद्धतीने पूर्ण शिजवून घेतलेला आहे. आता ह्यात मसाले टाकून घेऊयात. 1/2 चमचा हळद टाकलेली आहे, हिंग टाकायची, धणेपूड टाकलेली आहे 1 चमचा आणि मसाला तिखट टाकायचा 1 मोठा चमचा आणि 1/2 चमचा गरम मसाला टाकायचं. मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित असे. इथं पाहू शकता मसाले एकदम मस्त असे मिक्स झालेले आहेत. आता ह्यात आपल्याला ही भाजून घेतलेली भेंडी घालून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचं. आता शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे मी 1/2 चमचा. जेवढं तुम्हाला हवं तेवढं घालून घेऊ शकता, नाही घातला तरीही चालेल. ओला खोबरा घातलेला आहे, त्याच्याने चव छान येते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नाही घातला तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व मसाला भेंडीला लागला पाहिजे. हे पाहू शकता मी सगळं मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटे आपण झाकून वाफवून घेऊया. अगदी लवकर शिजती आधी भाजून घेतल्याने. आणि हे पाहू शकता भेंडी तयार आहे खायला, एकदम चविष्ट, पटकन होणारी. अगदी 10 ते 15 मिनिटात होती. तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.